लोकनियुक्त सरपंचांची निवड थेट जनतेतून असल्याने वणी शहरातील ग्रामपंचायत निवडणुकीला यावेळी वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे. दिंडोरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत अशी ओळख आहे. थेट जनतेतून सरपंच निवडीने अनेकांनी समाधान व्यक्त केले. वणी ग्रामपंचायत स्थापना सन 1937 साली झाली असून पहिले सरपंच रावसाहेब भाऊसाहेब थोरात हे होते. खुल्या वर्गातील सरपंच होत असे, परंतु सन 1998 पासून वणी आदिवासी उपाय योजनेत गाव येत असल्याने सरपंच पद राखीव झाले. यावेळी अनुसूचित जमातीचे आरक्षण असल्याने अशोक धुळे हे सरपंच झाले. आतापर्यंत 28 वेळा अनेकांनी सरपंच पद उपभोगले आहे. 1984 ते 1998 काळात दिनकर थोरात यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळली होती. आता थेट जनतेतून सरपंच निवड होत असल्याने संपूर्ण वणीकरांना पर्यायी निर्माण झाला आहे. सरपंच पद लादले जाणार नाही. सरपंच निवडीत प्रत्येकाचा शहरातील मतदाराचा हातभार लागला जाणार असल्याने जनतेला आपल्या पसंतीचा सरपंच देता येणार आहे. अनेक सरपंच पदासाठी उमेदवारी करण्यासाठी चाचपणी चालू आहे. नव्याने निवडून येणाऱ्या वणी सरपंच समोर आव्हाने तयार होणार आहे. गावचा विकास, ग्रामपंचायत उत्पन्नात वाढ, सुरळीत रोज पाणी पुरवठा, भूमिगत गटारी, शहरातील काही ठिकाणी छोटे मोठे पार्क, अतिक्रमण रोखणे बाबी तर आहेच, परंतु वणीकरांच्या आशा उंचावल्या आहे. सरपंच कसा असावा त्याचा चेहरा मनात तयार होत आहे. पारंपरिक तसेच लादले जाणारं पद नसल्याने नवीन चेहऱ्याला संधीचा वाव तयार झाला आहे. सरपंचाचे पुढच्या 5 वर्षाचे व्हिजन काय आहे हे जनतेसमोर स्पष्ट करणं अपेक्षित आहे. त्यावर भवितव्य अवलंबून आहे. एनसीएनसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी.